हॅलो डिअर स्टुडंट आज आपण तुमच्या सेकंड युनिट मध्ये सेकंड चॅप्टर ज्याचे नेम आहे द बॉय हू ब्रोक द बँक तर याचे मार्जिन क्वेश्चन्स पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आजच्या या सेशनला त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या नेम द कॅरेक्टर ऑफ द स्टोरी आता या ठिकाणी द बॉय हू ब्रोक द बँक अ ही स्टोरी आहे थोडक्यामध्ये तर यामधले जे काही कॅरेक्टर्स असतील ते कॅरेक्टर्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत तर उत्तर लक्षात घ्या नथू सितारा सेट गोविंदराम मिसेस श्रीवास्तव मिसेस मुसस भूषण मिस्टर भूषण दीपचंद हु इज बाबर म्हणजे काय तर न्हावी ज्याला म्हणतो केस जो कथर तो त्याला म्हणतो गणपत इज अ त्यानंतर कमलकिशोर हिज अनोयन्स तर नथूच्या कोणत्या कृतींनी त्याचा जो काही त्रास होता त्याचा जो काही त्रागा होता तो दाखवला उत्तर लक्षात घ्या द फॉलो ऑफ नथू शोज हिज अनोयन्स बँगिंग हिज पी अगेन्स्ट ए न यडली अँड केअरलेसली तर त्याच्या जे काही ऍक्शन्स होत्या त्याच्या त्रागा दाखवत होत्या एक्झाम्पल मध्ये तर डस्टबिन बँक करणं असेल किंवा मग ग्रुम खूप का अगदी झाडून व्यवस्थित न काढणं काढणं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न लक्षात घ्या हाऊ यू शो you युअर अनॉयन्स तुमचा जो काही त्रास असेल तुमचा जो काही त्राग असेल तर तुम्ही कशा पद्धतीने दाखवता कशा पद्धतीने एक्सप्रेस करता उत्तर लक्षात घ्या आय शो माय अनोयन्स बाय कीपिंग माय सेल्फ सायलन्स मी स्वतःला शांत ठेवून माझा जो काही त्रास आहे त्रागा आहे तो मी एक्सप्रेस करते आता या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही तुमचा अनोयन्स कशा पद्धतीने एक्सप्रेस करता हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता त्यानंतर नेक्स्ट फोर्थ आहे टू हुम डीड सीताराम टॉक अबाउट नथू तर सीतारामनं नथूबद्दल तर तू कोणाला बोललं तर या ठिकाणी सीताराम टॉप टू मिसेस श्रीवास्तव अबाउट नमन मिसेस श्रीवास्तवला बोललं त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन वॉय वॉज मिस्टर भूषण अनकम्फर्टेबल मिस्टर भूषण हे अनकम्फर्टेबल का होते कारण काय होतं त्यांच्या मागचं उत्तर लक्ष घ्या मिस्टर भूषण वॉज अनकम्फर्टेबल बिकॉज ऑफ हॉट समर दॅट इज हिट त्यानंतर शॉप वि जस्ट नेक्स्ट टू द ने फोटोग्राफी शॉप फोटोग्राफी शॉपच्या पुढचा शॉप कोणता होता मग या ठिकाणी उत्तर काय येईल तर स्टोरीमध्ये बार्बरचं म्हणजे नाव्याचं दुकान हे ना फोटोग्राफी शॉपच्या नेक्स्ट होतं त्यानंतर सगळ्यात क्वेश्चन हु डीड दीपचंद कॉल अ बर्ड दीपचंद बर्ड कोणाला म्हणायचा दीपचंद कॉल सेट गोविंद राम अ बर्ड आता या ठिकाणी ओके okay. तर या ठिकाणी काय का येतं तर या ठिकाणी बर्ड येतं ओके okay? तर लक्षात घ्या हा बदल त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एट हु सरप्राईज एव्हरी वन अँड हाव कुणी सरप्राईज दिलं सर्वांना आणि का दिलं तर उत्तर गणपत द बैग सरप्रा सरप्राईज एव्हरी वन बाय लिपिंग टू हिज फीड अँड रनिंग ऍट द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द त्यानंतर नाईन क्वेश्चन दॅट इज व्हॉट वेअर द फोर रुमर्स अबाउट सेट सेट गोविंद राम तर सेट गोविंद राम यांच्याबद्दलच्या चार वेगवेगळ्या काय र्युमर्स कोणत्या कोणत्या होत्या तर त्यामध्ये फर्स्ट लक्षात घ्या द फोर र्युमर्स अबाउट सेट गोविंद राम वेअर द सेट हॅड फ्लेड द स्टेट ही हॅड फ्लेड द कंट्री ही वॉज हायडिंग इन पिंपल नगर ही हॅड हँड हिमसेल फ्रॉम द टॅम ट्री त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टेन इज हु वॉज द लास्ट टू नो अबाउट द दर बँक गोइंग बँक तर शेवटी बँक कोणाला की बँकेचा जो काही घोटाळा होता तो सर्वात शेवटी कोणाला समजला वन मिनिट ओके आता यामध्ये लक्षात घ्या आता तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत असेल ओके वन मिनिट गायज आता यामध्ये लक्षात घ्या तर जे काही पिंपळ नगर मध्ये सगळ्यात शेवटी कोणाला समजलं न द लास्ट टू नो अबाउट पिंपळनगर बँक गोइंग टू बॅक त्यानंतर नेक्स्ट आहे एलेवन एलेवन काय म्हणतो हाऊ आर र्युमर स्प्रेड आर द रुमर्स हार्मफुल वाय अँड व्हाय नॉट ज्या काही र्युमर्स असतात रुमर्स म्हणजे काय ज्यांना आपण काय म्हणतो तर अफवा म्हणतो थोडक्यामध्ये चुकीच्या सूचना चुकीच्या बातम्या तर त्या पसरतात तर त्या कशा पद्धतीने पसरतात का पसरतात आणि का, का नाही ते पसरणं का धोकादायक असतं या मागची सर्व कारण आपल्याला ठिकाणी लिहायची आहे पीपल स्प्रेड र्युमर्स विदाउट चेकिंग द ट्रुथ सम रुमर्स आर हार्मफुल अँड सम आर हार्मलेस इफ द र्युमर्स डिस्टर्ब द सेंटिमेंट ऑफ द पीपल दे आर हार्मफुल लक्षात घ्या बऱ्याच काही जगुमर्स असतात ते काय असतात तर लोक त्याचे सत्यता सत्यतेची पडताळणी न करता तसंच ते फॉरवर्ड करतात म्हणजे ते काय करतात तर तसंच त्याच पद्धतीने ते एकमेकांना सांगत जातात काही र्युमर्स ह्या हार्मफुल असतात म्हणजे धोकादायक असतात तर काही ह्या हार्मलेस असतात तर काही जर र्युमर्स ह्या लोकांच्या भावनांसोबत त्यांच्या सेंटिमेंट सोबत खेळणाऱ्या नसल्या तर त्या हार्मलेस आहेत नाहीतर त्या धोकादायक ठरू शकतात किंवा धक्कादायक सुद्धा ठरवू शकतात त्यानंतर तर आता या ठिकाणी आपला जो काही आजचा मार्जिन क्वेश्चन होता द बॉय हु ब्रोक द बॅन या स्टोरीचा तो या ठिकाणी संपवतो यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील काही अडचणी असतील तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती मास्कच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारू शकता तर आता यामध्ये लक्षात घ्या या, या चॅप्टरचे जे काही वर्कशॉप असेल चिपचॅट असेल चॅप्टर असेल त्याचा लँग्वेज स्टडीचा भाग असेल तो सर्व पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या चॅनलवरती जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला टेन स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळून जातील तर अशाच पद्धतीने छान पद्धतीने अभ्यास करा तर uh, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्या त्याच्या बाजूला असलेला जो काही बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले सर्व नोटिफिकेशन्स मिळतील सो फ्रेंड्स स्टॉप युअर वी विल मीट अगेन इन नेक्स्ट सेशन बाय गाईज टेक केअर स्टडी वेल